144वा प्रगट दिन यावर्षी होणार साजरा। दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत असतो उत्सव, पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार यंदा ही मर्यादित स्वरूपात उत्सव होणार आहे। येत्या 23 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी विदर्भांची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांचा 144वा प्रकट दिन उत्सव मंदिरामध्ये अंतर्गत कार्यक्रम 17 ते 23 फेब्रुवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे। श्रींचा प्रकट दिन उत्सव धार्मिक प्रथा परंपरेनुसार दरवर्षी विविध कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो। परंतु मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आणि कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिस्थिती गांभीर्य लक्षात घेता यावर्षींचा श्रींचा प्रगट दिन उत्सव दिनांक 17 ते 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत श्री संस्थांच्या धार्मिक प्रथा परंपरेनुसार मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येत आहे। सध्या स्थितीत ई दर्शन पासद्वारे भाविकांसाठी श्री दर्शन सुविधा उपलब्ध असून अनुषंगिक निवास व भोजन प्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे। या व्यवस्था प्रगट दिन उत्सव काळातही आहे तशाच नियमानुसार उपलब्ध राहतील। तरी सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात येत आहे। सध्यास्थितीत ऑनलाईन ई दर्शन पासद्वारेच भाविकांना दर्शन सुरू असून दररोज फक्त 9000 भाविकांनाच दर्शनाचा लाभ मिळतो। RCL 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।